ईश्वर शब्द सृष्टीचे ईश्वर हाता बंदूकवेश्वर शब्द सृष्टीचे ईश्वर नातरी हे परमेश्वर वेदावतारी हाता बंदूकवेश्वर आता बंदूकवेश्वर नस्ता कविचा व्यापार तरी कैचा असता जगोधार म्हणोनी कवि हे आधार सकळ सृष्टीसी आता बंदूकवेश्वर शब्द सृष्टीचे ईश्वर आता बंदूकवेश्वर पुष्कळ अंग तुझं पुष्कळ पुष्कळ मान पुष्कळ अंग तुझं पुष्कळ पुष्कळ मान पुष्कळातली पुष्कळ तू पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी पुष्कळातली पुष्कळ तू पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी बघताना किती डोळे पुष्कळ तुझे देताना पुष पुष्कळ ओठ बघताना किती डोळे पुष्कळ तुझे देताना पुष पुष्कळ ओठ बाहू गळ्यात पुष्कळ 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 ऊर बाहू गळ्यात पुष्कळ 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 ऊर पुष्कळाच तू पुष्क कळावंती पुष्कळाच तू पुष्क कळावंती पुष्कळ 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 नारी पुशी रेग्यांचा पहिला कविता संग्रह 1931 साली प्रसिद्ध झाला आणि शेवटचा 1978 साली म्हणजे त्यांच्या काव्यलेखनाचा एक प्रदीर्घ असा कालखंड आहे आणि त्या प्रदीर्घ कालखंडावर कवी म्हणून रेग्यांचा एक फार ठसठशीत असा प्रभाव आहे. या प्रदीर्घ कालखंडात रेग्यांनी कादंबऱ्या लिहिल्या कथा लिहिल्या रंगपांचालिक सारखी नाटकं लिहिली आणि समीक्षाही लिहिली. आता हे सगळं लेखन डोळ्यासमोर ठेवून सुद्धा असं म्हणावंसं वाटतं की रेगे हे प्राधान्यानं कवीच होते आणि त्यामुळे रेग्यांच्या कथा असोत कादंबऱ्या असोत नाटकं असोत त्यांना त्यांच्या कविवृत्तीचा आणि कवितेच्या भाषेचा परिसर स्पर्श झालेला होता. या कवितेवर वेगवेगळे संस्कार झालेत. देशी परंपरा आहे आणि विदेशी परंपराही आहे. अर्थात ती विदेशी परंपरा अध्यारूत आहे, देशी परंपरा ही जाणवते आपल्याला. त्यामध्ये संस्कृत आहे, प्राकृत आहे, संत पंडित शाहीर आहेत आणि समकालीन कवीही आहेत. रेग्यांची कविता वाचताना असं वाटतं की त्या समकालीनांपैकी अनिलांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव आहे. कारण अनिलांचा मुक्तछंद त्यांनी स्वीकारलेला आहे त्यांच्या अगदी आरंभीच्या कवितांपासून शेवटच्या कवितांपर्यंत. आणि अनिलांचं जे एक तत्वज्ञान आहे आणि ते तत्वज्ञान मांडणारी त्यांची जी दीर्घकाव्य आहेत त्यांची धाटणी हीही पुशी रेग्यांची दीर्घ कविता वाचताना आपल्याला खूप जाणवते. याखेरीज मर्ढेकर हे त्यांचे समकालीन होतेच आणि अधूनमधून मर्ढेकरांच्या प्रवाहात जाण्यासाठी नव्हे पण उत्स्फूर्तपणे वाटलं म्हणून त्यांनी काही समकालीन कविता याही लिहिलेल्या आहेत. पण आपल्याला असं जाणवतं की रेग्यांची कविता अधूनमधून जरी अशी समकालीन होत असली तरी ती खऱ्या अर्थानं असमकालीन कविता आहे. समकालीनाकडून सार्वकालीनाकडे जाणं ही त्यांची एक शाश्वत अशी उर्मी आहे. इथे त्यांच्या एका कवितेची मला आठवण होते. राधा हे त्या कवितेचं नाव आहे. मी नचे इथली नव्हतेच कधी मी इथली मन माझे गुंतून पडले ती सुरावली ही नचे इथली. पण जेव्हा तिला कृष्ण भेटतो तेव्हा मात्र तिचं हृदय जे पंजराने स्वतःला बांधून ठेवू इच्छित नाही ते हृदय हे मधुकोश बनतं आणि ती मी इथलीच झाले असं म्हणते.
म्हणजे असा एक काही फार सुंदर दुहेरीपणा रेग्यांच्या कवितेला आहे. एका बाजूनं ती इथे नसलेली कविता आहे आणि दुसऱ्या बाजूनं ती इथलीच कविता आहे, इथलीच ती कविता वाटावी असा तिचा आविष्कार आहे. जे सांगायचे ते हवे कसे अगदी घट्ट बांधे सूद, प्रत्येक शब्दाला एक प्रतिशब्द खुंट्या पिरगाळून जागच्या जागी सुतंत्र टांगलेला, एकंदर ठाण कसे अगदी वास्तुशिल्पित, पण मध्येच जे मधाचे पक्षी येऊन हलकारतात, सळंग एखाद्या झाडाची सतारलेली नक्षी वेल्हाळते, वाऱ्याच्या पताका चित्रावतात, त्याने सगळी आबोहवा वेगळून जाते मनासारखी. शब्दांना पटत नाही आपली पहिली ओळख, ते बिथरतात, भलत्याच खुंट्या धरत बसतात, म्हणतात आम्हाला एक नवी भाषा घालून द्या. मी म्हणतो हो हो, उगास त्यांना चुचकारीत. अगदी निश्चल संथ असावे पाणी, आणि तरीही असावी त्यावर पुन्हा अगदी एकच लहरी रुमझुम रेषा. अगदी निश्चल संथ असावे पाणी, आणि तरीही असावी त्यावर पुन्हा अगदी एकच लहरी रुमझुम रेषा. अगदी असावे निरभ्र नितळ निळे आकाश, आणि तरीही असावी दूर त्या तिथे जिथे संपते कातळ, अगदी एकच लालस काजळ रेषा. अगदी असावे निरभ्र नितळ निळे आकाश, आणि तरीही असावी दूर त्या तिथे जिथे संपते कातळ, अगदी एकच लालस काजळ रेषा. अगदी काय असावे अन काय असावे अगदी अधिक पुन्हा, हे ठाऊक सगळे मला मनोमन. अगदी काय असावे अन काय असावे अगदी अधिक पुन्हा, हे ठाऊक सगळे मला मनोमन. अगदी शांत प्रसन्न मखरा मधले सोज्वळ वदन तुझे, अन तरीही असावी ओठा वरतव अगदी एकच मिश्किल किलबिल रेषा. अगदी शांत प्रसन्न मखरा मधले सोज्वळ वदन तुझे, आणि तरीही असावी ओठा वरतव अगदी एकच मिश्किल किलबिल रेषा. आणखी एक असं जाणवतं की रेग्यांच्या कवितेचा आविष्कार हा उत्तरोत्तर अधिकाधिक साधा होत गेलाय. आता हिमसेक सार मधली उर्वशी सारखी कविता या ठिकाणी आपल्याला आठवते. त्या कवितेमध्ये खूप विशेषण आहेत, अर्थात ती रेग्यांची विशेषण आहेत हे इथे मुद्दाम सांगितलं पाहिजे. पण हळूहळू एकच विशेषण वापरणं, तेही फार नेमकं फार अर्थपूर्ण वापरणं, आणि कधी कधी तर विशेषण नसलेलीच कविता लिहिणं असा हा प्रवास आहे. त्रिधाराधामध्ये जी विशेषण आहेत बावरी संसिद्ध आणि विप्रश्न, ही इतक्या विशेषणांचा आयवास त्यामध्ये आहे की फार अर्थभारित अशी ती वाटतात. आकाश निळे तो हरी अन एक चांदणी राधा, बावरी युगानुयुगीची मनबाधा, विस्तीर्ण भुई गोविंद अन क्षेत्र साळीचे राधा, संसिद्ध युगानुयुगीची प्रियंवदा, जलवाहिनी निश्चल कृष्ण बनझुकले काठी राधा, विप्रश्न युगानुयुगीची चिरतंद्रा. आणि लिलीची फुले सारख्या एखाद्या कवितेमध्ये विशेषणच नाहीये, पण त्या कवितेमध्ये रेगे खूप काही सांगून गेलेले आहेत. हे रेग्यांचं एक भाषिक वैशिष्ट्य असं मी म्हणेन. म्हणजे नवे शब्द तर त्यांनी घडवलेच, पुष्कळ आहे, पाहिले न पाहिले मध्ये झनन झांजरे, बहर बावरे, ठिबक ठाकडे यासारखे शब्द त्यांनी वापरले आहेत, अशी आणखी अनेक उदाहरणं देता येतील. किंवा रेग्यांच्या कवितेचा जो एक मिस्किल बाज आहे त्याबद्दलही इथे सांगता येईल. खोट खोट किती बोलशील, किती किती फसवशील, खोट खोट किती बोलशील, किती किती फसवशील, डोळ्यातल्या आशामध्ये, डोळ्यातल्या आशामध्ये काय काय धरून ठेवशील, खोट खोट किती बोलशील, किती किती फसवशील, खोट खोट किती बोलशील, किती किती फसवशील,
डोळ्यातल्या भाषामध्ये, डोळ्यातल्या भाषामध्ये काय काय धरून ठेवशील, खोट खोट किती बोलशील, किती किती फसवशील, खोट खोट किती बोलशील, किती किती फसवशील। हातामध्ये हात देशील, पायाखालची वाट नेशील, हातामध्ये हात देशील, पायाखालची वाट नेशील, गळ्याची सोपी शपथ गळ्यालाच लावून उठशील, खोट खोट किती बोलशील, किती किती फसवशील, खोट खोट किती बोलशील, किती किती फसवशील। गाणारा तो पंछी म्हणशील, गाणारा तो पंछी म्हणशील, गाणं त्याच आधी सांगशील, गाणारा तो पंछी म्हणशील, गाणं त्याच आधी सांगशील, गात नाही त्याला सुद्धा एकासाठी पक्षी म्हणशील, एकासाठी रान देशील, एकासाठी पक्षी म्हणशील, एकासाठी रान देशील, खोट खोट किती बोलशील, किती किती फसवशील, खोट खोट किती बोलशील, किती किती फसवशील। डोळ्यातल्या भाषामध्ये, डोळ्यातल्या भाषामध्ये काय काय धरून ठेवशील, खोट खोट किती बोलशील, किती किती फसवशील, खोट खोट किती बोलशील, किती किती फसवशील। रेग्यांची एकूण कविता वाचत असताना पुन्हा पुन्हा असं वाटतं की रेग्यांच्या कवितेची दोन महत्वाची केंद्र आहेत, त्यातला एक जो आहे तो निसर्ग आहे, आणि पुन्हा तो इथला असलेला आणि इथला नसलेला असा दोन्ही प्रकारचा निसर्ग आहे, तो त्यांच्या मनातला निसर्ग आहे, तो त्यांच्या स्वप्नातला निसर्ग आहे, पण त्याहून अधिक महत्वाचं जे केंद्र आहे रेग्यांच्या कवितेचं ते स्त्री हेच आहे, आणि ती एक रेग्यांच्या कवितेमधली आदिबंधात्मक प्रतिमा आहे, आणि त्या स्त्रीशी एक अखंड असा रेग्यांचा संवाद चाललेला आहे, एक पुरुष म्हणून आणि इतर अनेक भूमिकातून एक कवी म्हणून सुद्धा तो संवाद हा रेग्यांच्या कवितेतून आपल्याला पुन्हा पुन्हा जाणवतो। आता त्या स्त्रीविषयक कविता तसं आपण म्हणू या ढोबळपणानं, स्त्रीच्या देहाला महत्व आहेच, परंतु ते महत्व असून सुद्धा रेग्यांची कविता ही आपल्याला कुठेही शृंगारिक वाटत नाही। लंपटवले वस्त्र होऊन अंग अंग तव लिंपून घ्यावे असं जेव्हा रेगे म्हणतात किंवा शेवगा असुसलेला असं स्वतःचं जेव्हा वर्णन करतात तेव्हाही कामवासनेचं सूचन जरी त्यातून झालं तरी हा काही नकोसा वाटणारा शृंगार आहे असं वाटत नाही। रगेल तिच्या पोलादाच्या ओठावर कधी इंदीवर जेव्हा फुलते, रगेल तिच्या पोलादाच्या ओठावर कधी इंदीवर जेव्हा फुलते, स्पष्ट त्याच्या पाकळीवर एका सुईच्या आग्रा इतका रक्तबिंदू दिसतो तो माझा, स्पष्ट त्याच्या पाकळीवर एका सुईच्या आग्रा इतका रक्तबिंदू जो दिसतो तो माझा, उत्सव तो माझा, जा जाऊन सांगा तिला पोलादाच्या कडेकोट बंदोबस्तातून, दूरनिशा पंखांवर डोळ्यांची मोर पिसे, चंद्राला बळ थोडे ओठांचे गालांचे,
दूरनिशा पंखांवर डोळ्यांची मोरपिसे चंद्राला बळ थोडे ओठांचे गालांचे क्षितिजावर ठसठसली अंगांतील सोन मिठी गार उभ्या साळीवर वक्षावर नटपालव क्षितिजावर ठसठसली अंगांतील सोन मिठी गार उभ्या साळीवर वक्षावर नटपालव अंतर किती थोडेसे अंतर जणू नाहीसे अंतर किती थोडेसे हृदयाला साहेसे अंतर किती थोडेसे अंतर जणू नाहीसे अंतर किती थोडेसे हृदयाला साहेसे उमाठ्याच्या खांद्यांचे दवंधर चापेपण तिचे होते उमाठ्याच्या खांद्यांचे दवंधर चापेपण तिचे होते तिला हवा होता साळुंकी वाऱ्याचा लाज भिऊ शेला तिला हवा होता साळुंकी वाऱ्याचा लाज भिऊ शेला आणि पुन्हा अडवणाऱ्या खोडीच्या पावसाची धनंतर बरसात तिला हवा होता साळुंकी वाऱ्याचा लाज भिऊ शेला आणि पुन्हा अडवणाऱ्या खोडीच्या पावसाची धनंतर बरसात मी केव्हाचे दिले आहेत म्हणून माझे श्वास उच्छ्वास वाऱ्याला मी केव्हाचे दिले आहेत म्हणून माझे श्वास उच्छ्वास वाऱ्याला पण हे सगळं रेग्याने इतक्या बांधीवपणानं मांडलेलं आहे की त्यामुळे रेग्यांच्या कवितेवर सुद्धा दुर्बोधतेचा आक्षेप घेतला जातो म्हणजे मर्ढेकरांवर घेतला गेला तो अगदी वेगळ्या कारणांसाठी घेतला गेला आणि रेग्यांवर घेतला जातो तो अगदी वेगळ्या कारणांसाठी म्हणजे अशी एक कल्पना की रेग्यांच्या कवितेमध्ये शब्दक्रीडा फार आहे पक्षी जे झाडावर गाणे गातो वगैरे वगैरे आता इथे काय शब्दक्रम बदललाय आणि शब्दांशी रेगे खेळ आहेत या खेळावर त्यांचं मनापासून प्रेम होतं यात काही शंकाच नाही माझं वाचवायला म्हटलंय की तुमची कविता इट्स अ कंटिन्युअस अफेअर विथ द मराठी लँग्वेज हे तर खरंच आहे परंतु केवळ शब्दक्रीडा नाहीये ती फार अर्थपूर्ण अशा प्रकारची शब्दक्रीडा आहे आता कवी म्हणून रेग्याने तशा काही आपल्या कवितेचं स्वरूप सूचित करणाऱ्या अशा कविता लिहिलेल्या आहेत विचारले माझं त्यांनी या कवितेचा मी आता उल्लेख केला तशीच त्यांची मला फार गाजलेली एक कविता जिच्या अर्थाविषयी अजूनही अनेक निर्णयनं चालू आहेत अशी कविता म्हणजे एक आहे झाड माझे राठ ज्याच्या जीर्ण शाखा एक आहे झाड माझे राठ ज्याच्या जीर्ण शाखा साठी षण्मासी परंतु लाख जा येती शलाका झाड माझे लाल जाला आग्रहाची लाख पाने आणि माझी बंडखोरी घोषतो मी गात गाणे झाड माझे लाख मौली लाल जाला फक्त पाने नेणताये एक जाला शुभ्र काही जीव घेणे एक जाला जाणीवेच्या लांछनाच्या गंधरेखा पाहतो मी जात माझे झाड माझ्या अणभाका आता ही कविता वाचताना मला स्वतःला असं वाटतं की रेगे या ठिकाणी पूर्वार्धामध्ये एका कविकुळाचा उल्लेख करतात आणि अतिशय सूक्ष्म अशा संज्ञा प्रवाहावर अधिष्ठित अशी त्यांच्या संबंध शब्दकळेची धाटणी आहे आता ही शब्दकळा कशी आहे तर वरून ते शिल्प आहे अतिशय बंदिस्त म्हणजे रेग्यानेच एका कवितेत असं म्हटलंय की जिचं ठाण वास्तुशिल्पित आहे अशी ती कविता आहे पण तिच्यामध्ये एक खूप मोठं असं आंतरिक अवकाश आहे आणि त्या अवकाशापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे आणि तिथे त्यांच्या कवितेशी असलेल्या अणभाका वेगळ्या होतात आणि त्यांचे कवितेशी असलेले करारही वेगळे होतात तर मला असं एक वाटतं की रेग्याने कवितेला असं स्वतःच्या पद्धतीनं कसं वागवायचं स्वतःचे करार तिच्याशी कसे करायचे स्वतःच्या अणभाका एकूण तिच्याशी कशा करायच्या हे नंतरच्या उत्तरार्धातल्या कवीना शिकवलं म्हणजे मर्ढेकरांची परंपरा आहे तशी रेग्यांची एक स्पष्ट परंपरा जरी आपल्याला सांगता आली नाही तरी सुद्धा एक रेग्यांनी या कवितेमधल्या आंतरिक अवकाशाची जाणीव नंतरच्या कवीना करून दिली आणि मुख्य म्हणजे एक प्रतिमेची भाषा दिली आणि कविकुळातले एक आपण असून सुद्धा आपण पुन्हा कोणीतरी एकटे असतो आपले म्हणून काही वेगळे करार असतात वेगळे अणभागा असतात हीही जाणीव त्यांनी करून दिली सवयलेल्या डोळ्यांनी
संत त्यांच्या साध्या सीध्या डोळ्यांनी हजार जेव्हा डोळ्यांची उजळ उधळ भाषा केली हवं होतं तेव्हाच मला समजायला. थंड त्यांच्या साध्या सीध्या डोळ्यांनी हजार जेव्हा डोळ्यांची उजळ उधळ भाषा केली हवं होतं तेव्हाच मला समजायला काहीतरी चुकलं होतं. नको हवं ते घडलं होतं. काहीतरी चुकलं होतं, नको हवं ते घडलं होतं. पण बंद सारे गळले होते, जुळले होते. कळून पुन्हा सारं काही अटळ होतं. काहीतरी चुकलं होतं, नको हवं ते घडलं होतं. पण बंद सारे गळले होते, जुळले होते. कळून पुन्हा सारं काही अटळ होतं. आज आता अजून सुद्धा या माझ्या शिळेतून मला जेव्हा आठवतं, आज आता अजून सुद्धा या माझ्या शिळेतून मला जेव्हा आठवतं, आवेळीच्या बहाळीला भर रात्रीतल्या दिवसाला आकार नव्हता, आस नव्हता, हजार फक्त डोळे होते. आवेळीच्या बहाळीला भर रात्रीतल्या दिवसाला आकार नव्हता, आस नव्हता, हजार फक्त डोळे होते. आग होती, आग होती, धुंद धुतली, उधाणाची लाख लाख फुलं होती. वन सारं भोवतालच वरती वरती सरमिसळ विरघळत होत. वन सारं भोवतालच वरती वरती सरमिसळ विरघळत होत. आकाशाच्या पाकळ्या पाकळ्या मला झेलून घेत होत्या. दूर कुठेतरी सुख सारं दाटत होत. आकाशाच्या पाकळ्या पाकळ्या मला झेलून घेत होत्या. दूर कुठेतरी सुख सारं दाटत होत, जागत होत. काहीतरी चुकलं होतं, नको हवं ते घडलं होतं. काहीतरी चुकलं होतं, नको हवं ते घडलं होतं. काहीतरी चुकलं होतं. हजार फक्त डोळे होते, पण प्रत्येकात मी तीच होते, तशीच होते. पण जग सारं थंड होतं. हजार फक्त डोळे होते, प्रत्येकात मी तीच होते, तशीच होते. पण जग सारं थंड होतं. जड माझी मी शिळा कोण जाणे कसल्या तरी उद्धाराची वाट होऊन पाहत होते. जड माझी मी शिळा कोण जाणे कसल्या तरी उद्धाराची वाट होऊन पाहत होते.